आज भारतीय जनता पक्षामध्ये कांग्रेस राष्ट्रवादी कांग्रेस मधील महत्त्वाचे कार्यकर्ते नाशिक जिल्ह्यात बागलाण तालुक्यातले मालेगाव तालुक्यातले आणि मनमाड मधले आणि खास करून सटाणा नगरपालिकेचे नगराध्यक्ष सुनील मोरे लोकनियुक्त नगराध्यक्ष आहे आपल्या संपूर्ण नगरसेवका सहित आणि सोबतच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवका सहित आपल्या संपूर्ण त्यांची नगर त्या ठिकाणी विकास आघाडी आहे सटाणा विकास आघाडी आणि मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश आज झाले। राज्याचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज हे पक्षप्रवेश झाले आहे। तसं तर सुनीलने सांगितलं होतं की 10,000 कार्यकर्त्यांचा मेळावा मी सटाण्यामध्ये घेतो तिथे येऊन पक्षप्रवेश करा, पण आज कार्यालयात पक्षप्रवेश झाला। पुढच्या काळामध्ये सटाण्यामध्ये आणि बागलाण तालुक्यात 8-10,000 कार्यकर्त्यांसहित पक्षप्रवेश पुन्हा होणार आहेत। अनेक ग्रामपंचायतचे सरपंच आज पक्षात आले आणि आवर्जून सांगितलं सर्वांनी की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या 9 वर्षाच्या विकास कामाच्या आणि जलजीवन सारख्या सटाणा नगरपालिकेला तर नळयोजना जी झाली ती केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या महत्त्वाच्या प्रयत्नांनी झाली, देवेंद्रजींच्या प्रयत्नांनी झाली आणि त्यामुळे इकडे माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये माननीय देवेंद्रजींच्या विकास कामाच्या विकासकामावर विश्वास ठेवून डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून जो विकास या महाराष्ट्राचा सुरू आहे या विकास कामावर विश्वास ठेवून सुनील मोरे आणि टीमने पक्षप्रवेश केला आहे। मी त्यांचं आज अभिनंदन करतो आणि लवकरच सटाणामध्ये एक मोठा मेळावा होईल, त्या मेळाव्यातही 8-10,000 कार्यकर्ते पक्षप्रवेश करतील। प्रत्येक मंगळवारी भारतीय जनता पक्षाने पक्षप्रवेशाची योजना केली आहे। पुढच्या काळामध्ये प्रत्येक बूथवर 1 लक्ष बूथवर 25 पक्षप्रवेश, प्रत्येक बूथवर 25 काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि किंचित शिल्लक सेनेचे काही राहिलेले पक्षप्रवेश ते पक्षप्रवेश होणार आहेत। 25 लक्ष पक्षप्रवेशाचा आमचा संकल्प आहे। 15 मेपर्यंत 78,200 या क्रमांकावर येऊन 3 कोटी नागरिकापर्यंत जनतेपर्यंत पोहोचण्याचाही आम्ही संकल्प केला आहे। प्रत्येक विधानसभेत 60,000 घरी घर चलो अभियान आणि प्रत्येक लोकसभेमध्ये 3.5 लक्ष घरी घर चलो अभियान करण्याचा आमचा संकल्प आहे आणि सुरुवात झाली आहे। माझा विश्वास आहे की सुनील मोरे सारखे अनेक कार्यकर्ते पक्षामध्ये येत आहेत, अनेक नेते पक्षामध्ये येत आहेत। परवा अनंतरावजी देशमुख यांच्या वाशिममध्ये 25,000 कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला, तर 78,200 या क्रमांकावर येऊन पक्षप्रवेशाकरता आम्ही संधी उपलब्ध केली आहे। 3 कोटी नागरिकांचा पर्यंत आमचा पोहोचण्याचा संकल्प आहे आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये लोकसभेच्या संपूर्ण आणि विधानसभेमध्ये सुद्धा आम्ही या ठिकाणी चांगलं यश आम्हाला मिळेल। दोन्ही सरकारचे कामं आम्ही घेऊन जनतेमध्ये जातो आहे आणि जनतेचा विश्वास वाढत चालला आहे। जे 9 मार्चला बजेट आलं त्या बजेटच्या नंतर खूप मोठ्या प्रमाणावर
शेतकरी शेतमजूर आणि समाजातील अनेक वर्ग हे सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष प्रवेश करताय आणि पुढच्या 15 मे पर्यंत आपल्याला 3 कोटी लोकांपर्यंत आम्ही गेलेलो दिसू। नहीं मला जे काही आता माझ्या समोर यादी आहे त्यामध्ये बूथवरचे कार्यकर्ते असतील, तालुका स्तरावर जिल्हा स्तरावरचे कार्यकर्ते असतील किंवा मोठ्या प्रमाणावर मंगळवारी पक्षप्रवेश होतात, पण तुम्ही जो काही राजकीय भूकंप वगैरे म्हणताय त्याबद्दलची माहिती मला काही नाहीये। तुम्ही काल म्हटलं होतं की अजित पवार आले तर आम्ही त्यांचं स्वागत करू, मात्र अजित पवार यांनी भाजपमध्ये जाणार नाही किंवा भाजप सोबत जाणार नाही सांगितलं, मरेपर्यंत राष्ट्रवादी सोबत राहील। नाही मी असं काही म्हटलं नाही, एका पत्रकार महोदयाने प्रश्न केला, मी असं म्हटलं मी अजित पवार साहेबांचा संदर्भ घेतला नाही, मी त्यांच्या विश्वासार्हतेबद्दल त्यांच्या नेतृत्वाबद्दल प्रश्नचिन्ह उभं करणार नाही। पत्रकार महोदयाने असं म्हटलं मला की उद्या जर अजित दादासारखे लोक आले तर मी त्यांना असं म्हटलं पक्षामध्ये कोणीही आलं, पक्षामध्ये कोणीही आलं त्यांनी आमची विचारधारा मान्य केली, आमची विचारधारा क्लिअर आहे, देशाकरता काम करायचं आहे, हा देश जगातला सर्वोत्तम व्हावा हा संकल्प मोदीजींनी केला आहे, माननीय देवेंद्रजींनी महाराष्ट्र क्रमांक 1 वर आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, आमच्या विचारधारेसंबंधी जो कोणी त्या ठिकाणी पक्षप्रवेश करणार असेल आमच्या विचारधारेला अनुसरून कुणाचेही स्वागत आहे। आज जसं सुनील मोरे आला त्यांनी म्हटलं आम्हाला मोदीच्या नेतृत्वात देवेंद्रजीच्या नेतृत्वात महाराष्ट्र आणि देशाकरता काम करायचं आहे, पक्षप्रवेश झाला, पक्षामध्ये कुणीही आलं तो मोठा असो की लहान असो शेवटी तो नागरिक आहे भारताचा, आणि त्यामुळं आम्ही पक्षप्रवेशाकरता कुणालाही ना म्हणत नाही, ज्यांनी पक्षप्रवेशासाठी म्हटलं त्या सर्वांना पक्षप्रवेश करतो। नाही खूप पक्षप्रवेश होणार आहे, देवेंद्रजी आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये खरं तर देशातलं सरकार आणि राज्यातलं सरकार हे आता महाराष्ट्राचा विकास करू शकतं हे जेव्हा जनतेला वाटतं आहे आणि त्यामुळं असे पक्षप्रवेश होतो आहे आणि मलाही वाटते पुढच्या काळातही खूप पक्षप्रवेश होणार आहे। त्यांना उशीर आता हे माहीत झालं आहे, त्यांनी 2019 मध्येच आपली राजकीय आत्महत्या केली होती आणि सत्तेच्या नशेकरता मुख्यमंत्री खुर्चीवर बसण्याकरता जी त्यांना हव्यात झाला होता एक प्रकारचा, मी आणि माझा मुलगा आम्ही दोन्ही सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि मंत्री बनू हा जो सत्तेची लालच आली होती त्या लालचेपोटी जो त्यांनी भारतीय जनता पार्टीसोबत बेईमानी केली, विश्वासघात केला आणि आता शेवटी विश्वासघाताचा कुठलाही विश्वासघात घ्या या देशात अनेक दाखले आहेत। आपल्या देशामध्ये आपल्या देशात जर इतिहास बघितला जेव्हा जेव्हा विश्वासघात झाला परिवारात झाला तर कधी ना कधी परिवाराने बदला घेतला, समाजात झाला समाजाने बदला घेतला आणि आपण इतिहास बघतो की जेव्हा जेव्हा विश्वासघात झाला त्या विश्वासघाताचा बदला हा नैसर्गिक पद्धतीने होत राहतो, बदला निघत राहतो, शेवटी जनताच बदला घेते, आम्हाला काही गरजच पडत नाही आणि त्यामुळे 2024 मध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राची जनता ही भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या मागे उभी राहील आणि जसं आता उद्धवजीला वाटतंय की मी शेवटी एकटाच राहील हे हो आहे त्यांचं जे आता वाटतंय त्यांना हे त्यांना खरं वाटतंय की महाविकास आघाडीचे सर्व पक्ष त्यांना सोडून जातील आज ना उद्या। ऑपरेशन लोटस वगैरे काही नाही आहे, विश्वास मोदीजींचा आणि देवेंद्रजीवर आहे आणि त्यामुळं काही ऑपरेशन वगैरे आम्हाला करायची गरज पडत नाही, आम्ही काही ऑपरेशन करतही नाही। ज्यांना विश्वास वाटतो की या देशाचं कोण चांगलं करू शकतं, या देशाला पुढे कोण नेऊ शकतं, या महाराष्ट्राला क्रमांक 1 वर कोण आणू शकतं, अशा वेळी जेव्हा विश्वास तयार होतो
तेव्हा पक्षप्रवेश होतात, पक्षामध्ये लोक येतात आणि त्यामुळे आम्हाला मिशन विषयाची गरज पडत नाही। नाही, मी शरद पवार साहेबांबद्दल एकत्र बोलू शकत नाही, ते आमच्यासोबत लढले नाही, त्यांची वेगळी भूमिका होती, ते वेगळे लढले, पण आमच्यासोबत लढून आमच्यासोबत त्या ठिकाणी काम करून आमच्यासोबत आपले आमदार निवडून आणले, मोदीजींचा चेहरा वापरून लावून त्या ठिकाणी आमदारांना त्या ठिकाणी जिंकलं, देवेंद्रजींचा चेहरा लावला, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी व्हावे ही जनतेची इच्छा होती। आणि मग जेव्हा उद्धवजींनी विश्वासघात केला आणि निसर्गाने बदला घेतला, मी काय म्हणतो नैसर्गिक परिस्थिती आहे, निसर्ग कुणाला सोडत नाही, आम्हाला बदला घ्यायची गरज नाही पडली कुणाचा कुणाला, निसर्गानेच बदला घेतला। आणि असे एक हजार उदाहरणं देशामध्ये आपल्या इतिहासामध्ये आहे। शरद पवार साहेबांनी त्यांचा तो राजकीय त्यांची पक्ष वेगळा आहे, ते आपल्या सत्तेमध्ये येण्याकरता जे जे वाटेल ते करेल असते, मी त्यांना नाही म्हणू शकत त्यांनी काही विश्वासघात आमच्यासोबत केला। त्यांनी कशाच्या भरोशा बातमी छापली आहे मला माहिती नाही, तुम्ही जे सांगता हा विषय मला माहिती नाही। अजित दादाबद्दल मी कालही सांगितलं, आजही सांगतो, त्यांच्या जी काही त्यांची विश्वासार्हता आहे किंवा त्यांचा जे काही राजकीय हे आहे त्याला मी काही तळा देणार नाही, मी मला माहिती नाही, त्यामुळे मी त्यांच्या पक्षप्रवेशाबद्दल किंवा त्यांच्या भूमिकेबद्दल, त्यांना कुठल्या पक्षात राहायचं आहे, कुठल्या पक्षात जायचं आहे, काहीही आज माझ्यापर्यंत हा विषय नाही, त्यामुळे मला वाटतं की ते अजितदादांनाच अजितदादा सांगू शकतील, मी काही त्यावर सांगू शकणार नाही। मी काय म्हटलं, एकच वाक्य वारंवार उच्चार करतोय आणि तुम्ही वारंवार तो प्रश्न विचारताय की भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेच्या आधारावर कुठल्याही व्यक्तीला भारतीय जनता पक्षामध्ये आमच्याकडे पक्षप्रवेश आहे, पक्षप्रवेशाकरता आम्ही कधी ना म्हणत नाही, शेवटी आम्ही राजकीय पक्ष आहोत, आमचं कामच आहे रोज पक्ष वाढवणे, लोकांचं समर्थन एकत्र करणे, जनतेमध्ये जाणे, जनतेमध्ये त्या ठिकाणी जाऊन विश्वास निर्माण करणे, शेवटी आमचा पक्ष आज दोन खासदारावरनं 300 पर्यंत का गेला, आम्ही त्या ठिकाणी विश्वासाचं राजकारण करतोय। मी काय म्हटलंय, काल कुठल्या पक्षात होते, आता सुनील मोरे वेगळ्या पक्षात होते, ते भुजबळ साहेबांचे अत्यंत उजवात होते, अत्यंत उजवात म्हणून भुजबळ साहेबांचे सुनील मोरेंनी काम केलं कालपर्यंत, आज ते पक्षात आले, त्यांनी काय म्हटलं, देव दे धर्म संस्कार संस्कृती करता आणि भारतीय जनता पार्टीची विचारधारा मला मान्य आहे आणि आम्ही मोदीजींच्या नेतृत्वामध्ये हा देश पुढे गेला पाहिजे याकरता भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश केला आहे। या आधारावर मोदीजींनी भारताला सर्वोत्तम देश निर्माण करण्याचा, आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याचा जो संकल्प केला, त्या संकल्पाला साथ देण्याकरता जो हेतू आहे त्याला आम्ही नाही म्हणणार नाही। मी काय सांगतोय की आज अजित पवार साहेबांच्या कुठल्याही त्यांची जी काही सामाजिक प्रतिष्ठा आहे, राजकीय प्रतिष्ठा आहे, त्यांच्या प्रतिष्ठेला तडा जाईल आणि त्यांच्या प्रतिष्ठेला मी डॅमेज करावं आज असा विषय नाही आणि त्यामुळं चर्चाच काय होत आहे मला कळत नाही। नाही, जर भारतीय जनता पक्षाकडे विषय नाही, अजितदादाकडे विषय नाही, पण चर्चा का होत आहे, खरं तर चर्चा माध्यमाच्या माध्यमातून होतात आहे। माझी विनंती आपल्याला आहे, मी आज तुम्हाला फार जबाबदारी सांगतोय पक्षाचा अध्यक्ष म्हणून, आजपर्यंत असा कुठलाही प्रस्ताव, कुठलाही विचार चाचणीवरही किंचित भरही आमच्यासमोर आला नाही आहे आणि त्यामुळं
जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होईल किंवा कोणी पक्षामध्ये येत असेल तेव्हा तो विचार आहे. आज काही विषयच आमच्या समोर नाहीये. अजित पवार साहेबांचा एखादी घटना जर एखादी घडली असेल त्या काळामध्ये ती घटना कशामुळे घडली की आमच्याशी विश्वासघात झाला आणि सत्तेची चाबी आमच्या आधी जनतेने दिली. आमच्याकडे जर बहुमत नसतं आलं तर हा प्रयत्न देवेंद्रजी कधीच केला नसता. जनतेच्या मनात काय होतं ते मतदानातून बाहेर आलं होतं. देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे मग तुम्ही जर एखाद्याला त्या ठिकाणी देवेंद्रजी मुख्यमंत्री बनवूच नये ते राज्याचे मुख्यमंत्री होऊच नये या आधारावर त्यांच्याशी जे बेमानी झाली त्या आधारावर तो व्यक्ती प्रयत्न करणारच. मग सरकार बसवण्याचा शेवटी जनतेने मान्यता दिली आहे. त्यामुळं देवेंद्रजीची काही चूक नाहीये. तो त्या ठिकाणी त्या काळातला अपर्याय निर्णय होता. पण ठीक आहे, जे झालं ते झालं. पण त्याचा आधार घेऊन ते अजितदादांना वारंवार त्या ठिकाणी बॉक्समध्ये उभं करणे हे काही योग्य नाही. अजितदादांनी वारंवार सांगितलं की तो त्या काळातला झालेला एक निर्णय होता, तो आता काळ गेला. आणि देवेंद्रजींनी खूप वेळा खुलासे केले आहे. त्यामुळे मला वाटतं कुणाला वारंवार बॉक्समध्ये अजित पवार साहेबांना पकडून त्या ठिकाणी त्यांच्या विश्वासार्थाबद्दल प्रश्नचिन्ह वारंवार उभं करणं काही योग्य नाही. नाही, मला याच्याबद्दल संजय सिरसाट साहेब काय बोलले, अजितदादा काय बोलले, कोण काय बोललं याच्याबद्दल तर कुठलाही टिप्पणी माझ्याकडे नाही, टिप्पणीही नाही आहे. आणि त्यामुळे ह्या बाहेरच्या बाहेर चर्चा सुरू आहे. अधिकृतपणे कुठलाही प्रस्ताव असा नाही. कुणाच्याही जीवनामध्ये जर तरला काहीच अर्थ नसतो. निकाल काय येईल, मग काय होईल, जर तरला कशाला अर्थ, जर तर कशाला ठेवायचा. निकालाची बाब बघा ना, सुप्रीम कोर्टाच्या निकालावर जर तर आपण करायचं का? सुप्रीम कोर्टाच्या टेबलवर केस असताना मी त्याला जर तर म्हणणे काही योग्य नाही. दोन हजार 2047 विचार केलाय आम्ही. नाही, गरज पडत नाही तुम्हाला. जेव्हा हे जनतेला कळतंय की भारत देशाचं आपल्या देशातला जर जगातला सर्वोत्तम देश कोण करू शकतं तर आमचे नेते मोदीच करू शकतात, म्हणून त्या ठिकाणी समर्थन मिळतं आम्हाला. आता देवेंद्रजी एकनाथच्या सरकारने केलेल्या कामाचं समर्थन मिळतं आहे. मी रोज महाराष्ट्रात फिरतो आहे. पक्षप्रवेशाचे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी यादी आहे. प्रत्येक बूथवर पक्षप्रवेशाचं काम चालू आहे. त्यामुळं आम्हाला काही गरज पडत नाही. आमचा विकासाचं डेव्हलपमेंटचं विजन आहे. मोदीजी आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या डेव्हलपमेंटच्या कामावर आम्ही पुढे जातो आहे. मी माझी त्याची भेटच झाली नाही, त्यामुळे ते अस्वस्थ आहे की ते आनंदात आहे मला काय माहिती. हे आमचं रेग्युलर काम आहे, याच्यामध्ये कुठलंही नवीन नाही आहे. महाविजय 2024 आमचं जे मिशन आहे, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लोकसभा आम्ही जिंकल्या पाहिजे, विधानसभा जिंकल्या पाहिजे, प्रत्येक पक्षाचं कामच आपला पक्ष वाढवणे. त्यामुळे त्यात काही नवीन नाही आहे. पक्ष संघटना वाढवणे, निवडणुका जिंकणे ही राजकीय पक्षाचं आमचं जबाबदारीच आहे. आणि त्यामुळं प्रत्येक जागा जिंकली पाहिजे, प्रत्येक जागेवर त्या ठिकाणी काम झालं पाहिजे याकरता आमची तयारी आहे. आणि भाजप शिवसेना युतीच्या माध्यमातून आम्हाला चांगलं यश मिळेल असं वाटतंय. देखिए, आज सुनील मोरे जो भुजबल साहब के बहुत ही विश्वासू है, उन्होंने
पार्टी में प्रवेश किया, वो नगराध्यक्ष है, एक बड़ी नगरपालिका है सटाना नासिक जिले में। रह गए बहुत कार्यकर्ताओं ने पक्ष प्रवेश लिया, 10,000 के ऊपर कार्यकर्ता उनके समर्थक है। रह गई बात अभी अजीत दादा की, मैं अजीत दादा के जो उनका कल परसों दो तीन दिन से जो चल रहा है, मैं कभी भी उन्होंने ना पक्ष प्रवेश के लिए आज तक कभी कोई बात आई है, ना कहीं पक्ष प्रवेश का कोई सूचना है। मुझे ये सब बातें माध्यम से आई हुई बातें ऐसा लगता है। यहां पे जब मेरे पास पार्टी का अध्यक्ष करके कोई सूचना नहीं है या मेरे पास कोई चर्चा नहीं है, ना मुझे अजीत दादा कभी मिले, ना उनसे मैं कभी मिला हूं पिछले तीन महीने में। तो नागपुर के अधिवेशन में मुलाकात हुई थी, उसके बाद हुई नहीं है। तो मुझे लगता है ये सब बातें जो चल रही है, ये सब इस बातों में आज कुछ मुझे ऐसा लगता नहीं है। अब उस मुझे नहीं मालूम ये क्यों होता है, मुझे क्या मालूम है कि ये कौन करता है, लेकिन ये बात पक्की है कि आज तक भारतीय जनता पार्टी के पास अभी तक तो कोई प्रपोजल नहीं है। सर, संजय राउत का ये कहना है, आज सुबह प्रेस कॉन्फ्रेंस करके उन्होंने कहा कि ये सारी खबरें जो है इस तरीके के बदले मुर्त जो है उनकी सभाओं में भीड़ इकट्ठी हो रही है, उस तरीके का डर बीजेपी के मन में आ गया, इसलिए इस तरीके की खबर प्लान कर रहे हैं मीडिया के जरिए। संजय राउत साहब के हर प्रश्न का उत्तर देने के लिए केशव उपाध्याय के नेतृत्व में 7 प्रवक्ते हमने तैयार किए, वो उसका उत्तर देंगे। सुनिए सर, पुणे में कहती हैं कि अगले 15 दिनों में महाराष्ट्र और दिल्ली से दो बड़ी खबरें आने वाली हैं, तो क्या ये माना जाए कि अजीत पवार आपके पक्ष में प्रवेश कर सकते हैं, खबर यहाँ से भी आ सकती है? मैं आपको बार बार कहता हूँ कि अजीत दादा के जीवन के ऊपर प्रश्न चिन्ह लगाना गलत है, मैं भी नहीं लगाऊंगा, आप भी मत लगाइए, क्योंकि उन्होंने स्पष्ट कहा है कि ऐसा कोई मेरा विचार नहीं है और हमारे पास भी कोई प्रपोजल नहीं है। तो ये बातें कहां से आती है, क्यों फैलाई जाती है, ये मुझे नहीं मालूम। 40 लोगों के अभी तक 53 में से ये कहा जा रहा है कि 40 लोग जो है विधायकों का सिग्नेचर वाला लेटर मिल चुका है अजीत पवार को, जल्द ही वो आपसे संपर्क करने वाले हैं, क्योंकि जो सुप्रीम कोर्ट का निर्णय आने वाला है उससे पहले की तैयारी आप लोग कर रहे हैं, क्योंकि आप लोग एक विजनरी पार्टी है, हमेशा 10 साल 5 साल आगे की सोचते हैं। देखिए, आपके पास है कि लेटर हुआ है? नहीं, वो तो आप बताइए ना सर। नहीं, हमारे पास क्या लेटर है, हमारे पास क्यों आएगा? ये सब बातें चर्चाएं हैं, मुझे लगता है कोई तथ्य नहीं है। मैं पार्टी का अध्यक्ष करके बोल रहा हूं कि इस बात का 3 महीने से अजीत दादा मुझे मिले नहीं है, ना उनसे कभी बात हुई है मेरी 3 महीने में। रह गई अजीत दादा के ऊपर क्यों प्रश्न चिन्ह खड़े किए जा रहे हैं, जब वो बार बार कह रहे हैं कि मेरा ऐसा कोई प्रस्ताव नहीं, ऐसा कोई विचार नहीं है, और मैं भी कह रहा हूं कि ऐसा कोई प्रस्ताव नहीं है, मैं ऑफिशियल कह रहा हूं, और लेकिन उसके बाद भी इस प्रकार से उनके जीवन के ऊपर जानबूझ के उनको कड़गड़े में खड़ा करना कोई योग्य नहीं है। हम उनके जो विश्वास है, उनका जनता का विश्वास उनके ऊपर है, उनके विश्वासार्हता के ऊपर मेरे जैसे कार्यकर्ताओं ने प्रश्न चिन्ह लगाना गलत है, और आप भी मत लगाइए, ऐसा कुछ हुआ नहीं है। वो आपको मालूम, मुझे तो कुछ मालूम नहीं है। जब महाविकास आघाड़ी थी तब एक सर्वे जानबूझ के तैयार किया था कि देश के लोकप्रिय मुख्यमंत्री में 5 मुख्यमंत्री कौन है, वो एक मैनेज सर्वे था, वैसा ही मुझे लगता है। और कुछ ये नया सर्वे आया है, भारतीय जनता पार्टी और शिवसेना मिलके 45+ करेगी। हमारे अमित भाई तो कह रहे हैं कि 48+ करो, लेकिन हम 45+ बार बार उनको कहते हैं कि भाई 45+, लेकिन अमित भाई ने 48 कह दिया है, तो हम भी 48 की तैयारी कर रहे हैं, और 200 सीटें विधानसभा में तैयारी कर रहे हैं हम, उसके लिए 3 करोड़ लोगों तक जा रहे हैं, 78-200 पे एंट्री करवा रहे हैं, ये क्रम मोबाइल क्रमांक पे, आप भी करिए। इनकम टैक्स और ये इस्तेमाल कर रहे हैं अपोजिशन को अपने पक्ष में लाने के लिए, लगातार आरोप आप लोगों को लग रहे नहीं, आप आरोप आप लगा रहे कि कौन लगा रहे? संजय राउत साहब के लिए केशव उपाध्याय और 7 लोग रखे हमने उत्तर देने के लिए। सर्वे तो मराठी मध्ये सांगा, एक सर्वे पुन्हा आलाय आमदार
महाविकास आघाडीचं सरकार असताना उद्धवजी मुख्यमंत्री असताना एक सर्वे आला होता, महाराष्ट्राचे देशाचे लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये पाच मध्ये उद्धवजी आहेत। ते महाराष्ट्राच्या जनतेला दिसले नाही पण सर्वे मध्ये आलं, पण महाराष्ट्राच्या जनतेला विचारलं तर कार्यक्रम झिरो होता। तसंच आता एक पुन्हा सुरू केलाय, मी दाव्याने सांगतो सर्वे वगैरे काही नाही, मी दाव्याने सांगतो आहे की 45+ महाराष्ट्रामध्ये लोकसभा येतील, 200+ येतील विधानसभा। देवेंद्रजी एकनाथजीच्या समन्वयाने मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र प्रचंड यश मिळवेल आणि त्याची तयारी सुरू झाली आहे आणि त्या तयारीला आम्ही लागलो आहे। 3 कोटी घरी आम्ही जातो आहे, घराघरात घर घर चलो अभियान आम्ही सुरू केलं आहे आणि मोदीजींचे केंद्र सरकार एकनाथजी देवेंद्रचं राज्य सरकार यांचे काम आम्ही घरोघरी घेऊन चाललो आहे। 3 कोटी लोकांपर्यंत आम्ही पोहोचतो आहे आणि 78-200 78-200 या क्रमांकावर एंट्री करतो आहे। तुम्हालाही विनंती आहे पत्रकार महोदयांना की 2035 नव भारताच्या निर्माणाकरता जो संकल्प मोदीजींनी केला आहे त्या संकल्पाला तुम्ही साथ द्या, तुम्ही 78-200 78-200 वर तुम्ही या। देखिए भाई, ये वज्रमूठ सभा वगैरह है ना, 3 पार्टी मिलकर कर रहे हैं और 3 पार्टी के मिलकर कार्यकर्ता लाते हैं गाड़ी भर भर के। आप देखेंगे तो परसों संभाजीनगर में और नागपुर में जब उद्धव ठाकरे जी का भाषण चालू होता है तो लोग भाग जाते हैं। आप दोनों सभाएं देखिए, मैं नहीं बोल रहा, आप वीडियो रिकॉर्डिंग बुलाइए, पूरा जत्था निकल जाता है। तो आधी खुर्चियां खत्म हो जाती है उद्धव ठाकरे जी का भाषण जब चालू होता है। ये मैं नहीं कर रहा हूं, आप फुटेज मंगवा लीजिए। और रह गई बात, जब भाषण चालू रहते तो नेताओं का कोई कॉन्सेंट्रेशन नहीं है, तो एक मेक के ऊपर नेता सिर्फ वो दिखाने के लिए ये एक डायस पे आते हैं, लेकिन नीचे उतरने के बाद उनकी बातें सुनिए क्या है और उनमें क्या सभा में मिलता है, सभा में क्या मिलता है। ओनली सवेरे से शाम तक, क्योंकि सरकार नहीं रही, संगठन तो बढ़ नहीं रहा, संगठन रोज खत्म होते जा रहा है, रोज लोग भाग रहे हैं, तो ना संगठन संभालना है ना सरकार भी चली गई है, तो घर में बैठ के क्या करेंगे। तो स्क्रिप्ट लिखते हैं दिन भर और सवेरे शाम को आपके पास आते हैं, इतना ही काम चल रहा है महाराष्ट्र में। देखिए, कोई महाविकास आघाड़ी वगैरह कुछ नहीं होगा, वो कितना भी एक हो जाएंगे, 51% की लड़ाई भारतीय जनता पार्टी शिवसेना लड़ेगी और पूरी चुनाव जीतेगी। देखिए, जब वो प्रश्न ही आज हमारे सामने नहीं है, अजीत दादा का यहां कोई प्रश्न ही नहीं है। मैं बार बार कह रहा हूं कि मेरी 3 महीने से कोई बात नहीं हुई है, 3 माह से मेरी अजीत पवार दादा से कोई बात नहीं हुई है और आज भी बात नहीं हुई है। तो मुझे ऐसा लगता है कि उनके जीवन के ऊपर प्रश्न चिन्ह खड़े करना, उनको बार बार कटघरे में खड़े करना, उनके लिए उन्होंने भी बोला है कि मेरे लिए क्यों ऐसा होता है बार बार, तो मुझे लगता है कि अपन ने ये विषय आज से बंद करना चाहिए। अजीत दादा के ऊपर आप जो प्रश्न चिन्ह निर्माण कर रहे हैं भारतीय जनता पार्टी को लेकर, मैं स्पष्ट रूप से कहता हूं अभी कोई प्रपोजल ऐसा नहीं है। नहीं, काय झाला है कि जसं संभाजीनगरला एक वेगळी खुर्ची मोठी, त्याच्यानंतर त्यांचे आदित्यजी, त्याच्यानंतर मग जयंत पाटीलजी, मग अजित दादा, इकडे ज्या पद्धतीने ते पूर्ण महाराष्ट्राची लीडरशिप घेण्याचा प्रयत्न करतात उद्धवजी, 3 पक्षाचा नेता मी आहे असं मुख्यमंत्री बनण्याकरता ठीक होतं। मुख्यमंत्री बनण्याकरता सरकार चालवण्याकरता एखादा नेत्याला बनवा लागतं, ते उद्धवजी बनले, पण 3 पक्षाचं जहाज मी घेऊन चाललो आहे, ड्रायव्हर मी बनलो आहे, पायलट मी बनलो आहे असं समजून जे महाविकास आघाडीच्या सभा होतात आहे आणि ज्या पद्धतीने ते शेवटी येतात, मग ते आपला फुलजळ्या त्या ठिकाणी फटाके फुटतात, ज्या पद्धतीने मग ते महाविकास आघाडीचे कार्यकर्ते अस्वस्थ होतात, नेते अस्वस्थ होतात, त्यांच्या पक्षाची भूमिका तिघांची वेगळीवेगळी आहे आणि मग एक त्यांना एक ज्या पद्धतीने फोकस केलं जातं, तिन्ही पक्षाचा नेता कोण, मग शरद पवार साहेब राहिले बाजूला, तिकडे
राहुल गांधीजी राहिले बाजूला, नाना पटोले राहिले बाजूला, आणि एकटे त्या सभेचं मग ते आपल्या स्टाईलनी आपली खुर्ची वेगळी, ते बरं झालं मागच्या वेळी मी म्हटलं की खुर्ची लाल खुर्ची पाहिजे आहे वेगळी, तर नागपूरमध्ये किमान सारख्या खुर्च्या भेटल्या सर्वांना, तर भारतीय जनता पार्टीचं क्रेडिट आहे ते, म्हणजे सर्व जे आले ते नागपूरला सारख्या खुर्ची भेटले यावेळेस, यावेळेस काही त्यांची कंबर उंबर काही आपल्याला काही ते माहिती नाही, पण ते काही माझं एवढंच म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टीने सांगितलं तेव्हा संभाजीनगरला, अरे लाल खुर्ची वेगळी का, तुमच्या खुर्च्या लहान का, तुमच्या भाषणामध्ये उद्धवजीची एंट्री झाल्यावर फुलझड्या का उडतात, ते फटाके का फुटतात, आणि बाकी लोकांच्या काही नाही, अजितदादा आले तेव्हा काही नाही, जयंत पाटील आले तेव्हा काही नाही, म्हणून यावेळी सर्व नेते एकत्र आले सोबत, मागच्या वेळी नव्हते आले सोबत, मागच्या वेळी सर्व येऊन बसले एक तास पहिले, दोन तास पूर्वी येऊन बसले, आपले भाषण दिले, पण ज्या पद्धतीने मग आले आणि नागपूरमध्ये जरा थोडी सुधारणा केली, पुढे अजून सुधारणा करतील। चौदह में भी किया था, 19 में भी किया था, 24 में भी करने वाले हैं, 2029 में भी करने वाले हैं, 34 में भी करने वाले हैं, चिंता मत करो, मोदी जी 400 प्लस होंगे, चिंता मत करो आप। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।